तीर्थक्षेत्र आळंदी येथे संजीवन समाधी सोहळ्याला सुरुवात झाली असून वारकरी मोठ्या प्रमाणात आळंदीत दाखल झाले आहेत. ज्ञानोबा माऊलींच्या संजीवन समाधी सोहळ्यासाठी भगवान पांडुरंगाच्या पालखीचे आगमन आळंदीत झाले. ब्रह्ममुहूर्तावर भगवान पांडुरंगाच्या चरणपादुकांचे इंद्रायणी स्नान संपन्न झाले असून भगवान पांडुरंग यांच्या पंढरपूर ते आळंदी या पालखी सोहळ्यामध्ये 8 ते 10 हजार भाविक सामील झालेत. अलंकापुरीमध्ये पांडुरंग व तुकाराम, संत नामदेव, संत सोपानकाका, संत नाथ महाराज, संत निवृत्ती महाराज, मुक्ताबाई, संत मीरा सारख्या महान संतांच्या पालख्या आज आळंदीत दाखल झाल्या असून अलंकापुरी नगरीत माऊली माऊली नाम घोषणाने दुमदुमली आहे. परमपूज्य शंकर भगवान यांनी सुद्धा या वारीचा नेम चालवला आहे आणि हे समाजी संजीवन सोहळ्याचं एवढं मोठं महत्त्व आहे की माऊली माऊली म्हणता आजही आपली मनोकामना पूर्ण करणारं हे स्थळ आहे. हे अलंकापुरी आहे. साधू संतांची आणि भोळ्या भाविकांची मनोकामना पूर्ण करणारे एक स्थळ आहे. हे माऊली समाधी सोहळ्याचं एक मोठं स्थान आहे.